पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमतीला पोहोचलेले आहेत. पंतप्रधानांनी सीप्लेन मधून केवडिया ते साबरमती असा प्रवास केलेला आहे. दिवसाला सीप्लेनची चार उड्डाणं होणार आहेत. पांच तासांचा प्रवास अवघ्या 45 मिनिटात शक्य आहे. सरदार पटेल यांच्या पुतळ्यामुळे पर्यटनाला चालना मिळाल्याचं पंतप्रधान म्हणालेले आहेत. पर्यटनामुळे आदिवासींचं जीवनमान उंचावलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवडिया इथनं साबरमतीला पोहोचलेले आहेत. काही मिनिटांपूर्वी पंतप्रधानांनी केवडिया इथनं सीप्लेनच्या माध्यमातून टेक ऑफ केलेलं होतं. नर्मदा नदीतनं हे टेक ऑफ करण्यात आलेलं होतं. नर्मदा नदीवर असलेल्या सरदार सरोवरात या सी प्लेनचं टेक ऑफ करण्यात आलेलं आहे. सी प्लेन ही देशांतर्गत पहिली सेवा गुजरातमध्ये सुरू झालेली आहे. नेमकं हे सी प्लेन काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जमीन आणि पाण्यातनं टेक ऑफ आणि लँडिंगची क्षमता अवघ्या 300 मीटर अंतरावरनं करू शकतं टेक ऑफ आणि लँडिंग. सी प्लेनची इंधन क्षमता ही 278 लिटरची आहे. सी प्लेनचं वजन 2267 किलोग्राम आहे. साबरमती ते केवडिया हा 5 तासांचा प्रवास अवघ्या 45 मिनिटात शक्य आहे. आपण पाहतो साबरमती ते केवडिया दरम्यान सी प्लेन सेवा सुरू झालेली आहे. देशांतर्गत पहिली सी प्लेन सेवा ही आहे. साबरमती ते केवडिया हा 5 तासांचा प्रवास अवघ्या 45 मिनिटात पार करणं शक्य होणार आहे. अवघं 300 मीटर अंतरावरनं सी प्लेन टेक ऑफ आणि लँडिंग करू शकतो. सी प्लेनचं वजन 2267 किलो इतकं आहे. सी प्लेनची वैशिष्ट्य आपण पाहतो आहोत.